तरुणांना काय संदेश द्याल? सर 95 वर्ष आमचे कोविड रुग्णालय श्रीमती मनकर्णा कडू भूगाव अचलपूर तालुका आणि ती उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथून दिनांक 13 मे 2021 संदर्भित करण्यात आली होती. तिला इथं कॅज्युअल्टीमध्ये त्वरित ॲडमिट करून घेतलं. तिचा ऑक्सिजन लेवल 70 आसपास होतं, त्याच्यामुळे तिला लगेच आम्ही आय सी यूमध्ये भरती करून ऑक्सिजन देण्यात आला, रेमडेसिवीर आणि योग्य ते ॲन्टीबायोटिक्स देण्यात आला. आणि आमच्या वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन्स, परिचारिका, कक्षसेवक, हॉस्पिटल मॅनेजर यांचे सगळ्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यामुळे त्यांना दिनांक 23 मे 2021 त्यांना सुट्टी देण्यात आली. आणि ह्या आजीने खरंच एक कोरोनावर मात केली. आणि बाकीच्या युवा पिढीला पण हा एक संदेश आहे की त्यांनीसुद्धा त्रिसूत्रीचा अवलंब करावा, मास्क बांधणे, एक फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे, वारंवार हात धुणे आणि आजीपासून काही खरंच बोध घ्यावा एवढेच मला सांगायचे. 15 तारखेला ढाकुलकर सरांकडे नेले आणि त्यांनी चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं याची टेस्ट करा. मग आम्ही त्यांची टेस्ट केली तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. नंतर आम्ही कुटीरमध्ये नेलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं अमरावतीला न्या स्पेशालिस्टमध्ये. त्यांनी आम्हाला लिहून दिलं, लेटर लिहिलं आणि आम्ही त्यांना अमरावतीला नेलं स्पेशालिस्टमध्ये. आणि त्या 9 दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या आणि काल त्यांना सुट्टी झाली. काल 23 तारखेला त्यांना सुट्टी झाली. आमची प्रकृती ठीक आहे. म्हणजे जेव्हा आम्ही ताप होतो तेव्हा त्यांना दवाखान्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यांना आम्ही सांगितलं बा आम्हाला रिपोर्ट सांगितला बा निगेटिव्ह पॉझिटिव्ह आला. मग आम्ही अमरावतीला हलवलो आणि त्या डॉक्टर लोकांनी त्यांची खूप काळजी घेतली, त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन मानते. आणि आमची सासूबाई घरी सुखरूप पोहोचल्या, त्याबद्दल आम्ही पण त्यांचे आभार मानते.